नमस्कार, मी संदीप दातखे, राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहोत आणि अकोले तालुक्यामध्ये आपण बघताय हे जे ठिकाण आहे, या ठिकाणावर उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहे. आपण बघतोय या ठिकाणची जी काही व्यवस्था आहे, तुम्ही या प्रमाणामध्ये ही व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. खूप सुंदर आणि मोठं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. किमान 20 ते 25 हजारापेक्षा जास्त पब्लिक या ठिकाणी येऊ शकतं अशा पद्धतीचं या ठिकाणी अरेंजमेंट केलेलं आहे. विशेष म्हणजे अजितदादा पवार यांचे समर्थक असलेले आणि राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचे खंदे समर्थक अकोले तालुक्यातील आमदार, लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटेसाहेब यांच्या माध्यमातून अजितदादा पवार या ठिकाणी उद्या येत आहे. खरं तर त्यांच्या येण्यासाठी ही जी काही ह्या ठिकाणी तयारी चालू आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते म्हणजे अकोले तालुक्याचं बाजारतळ, आणि ह्या बाजारतळाला जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपये अजितदादा पवार यांनी दिलेले. आणि अजून दुसरी गोष्ट जर बनलं गेली तर संपूर्ण अकोले तालुक्यालाच जवळपास 2300 ते 2400 कोटी रुपयाचा निधी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आपण या ठिकाणी उजव्या बाजूला बघताय का हा जो धुमावडी रोड आहे हा संपूर्ण पद्धतीने काँक्रिटीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे बाजारतळ असेल, बाजारतळाचं सुशोभीकरण असेल, या ठिकाणी बसस्थानकाचं सुशोभीकरण असेल किंवा बसस्थानकासाठी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं सुद्धा सुशोभीकरण असेल, जो सर्व निधी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून खरं तर अकोले तालुक्याला मिळाला. आपण बघताय या ठिकाणी फ्लेक्स आणि कटआउट मोठ्या प्रमाणे लावण्याचे काम चालू आहे. रोडच्या दोन्ही बाजूनी गुलाबी कटआउट आपल्याला पाहायला मिळते. गेले 3-4 दिवसापासून या यात्रेचं यात्राच म्हणावी लावेल, कारण खूप मोठी उद्या या ठिकाणी गर्दी या ठिकाणी होणार आहे. आणि सर्व कार्यकर्ती मंडळी 2 ते 4 दिवसापासून या ठिकाणी या भव्य दिव्य अशा जाहीर सभेसाठी या कार्यकर्त्यांची लगबग चालू आहे. बघा मित्रांनो, खरं तर ह्याच ठिकाणी पाहायला गेलं तर हीच ती जागा का गेल्या महिन्यापूर्वी ह्या जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांची या ठिकाणी सभा झाली होती आणि त्याच ठिकाणी आज अजितदादांची सभा होते. हा मतदारसंघ जर बघितला गेला तर 35 ते 40 वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे आणि 40 वर्ष माजी मंत्री मधुकररावजी पिचड आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांचं खरं तर या ठिकाणी सत्ता होती. आणि मागल्या 2019 ते परिवर्तन झालं आणि डॉक्टर किरण लामट्यांना मोठ्या मताधिकाराने जनतेने निवडून दिलं. का? कारण भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला पिचड यांचा प्रवेश हा कुठंतरी तालुक्याच्या जिवारी लागला आणि या ठिकाणी परत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांना मोठ्या मताधिकाराने निवडून दिलं. आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, थोडं त्यांच्याकडून पण जाणून घेऊया कारण ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहील, काय राहील. नमस्ते. जे काय आज तुमची तयारी चालू आहे, गेल्या 8 दिवसापासून संपूर्ण तालुकाभर जे काय कटआउट चालू आहे, गुलाबी गुलाबी सगळे बोर्ड पाहायला मिळत आहे, काय सांगाल, कशी तयारी आहे? खरं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक उद्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं इथे येत आहे. आम्ही सर्व तयारी आमच्या पद्धतीने चालू आहे. 15 ते 20 हजार लोकांचं आमचं नियोजन आहे आणि ज्या ज्या गावात आम्ही या सन्मान यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी गेलो आहे प्रत्येक महिला या उत्स्फूर्तपणे म्हणत आहे का कधी येणार दादा, कधी येणार दादा, आम्हाला यायचं आहे दादांच्या सभेला. त्यामुळं उद्या 100% महिलांची उपस्थिती जास्तीत जास्त राहणार आहे. आमचे युवक असतील, युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमच्या शेतकरी बांधवांना कृषीच्या वीज बिल माफीच्या माध्यमातून वीज बिल माफी झाली आणि या सर्व योजना शासनाच्या या सर्व योजना प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्या आणि या प्रत्येक कुटुंबाला काही ना काही फायदा या सरकारच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळं अजितदादांवर प्रेम करणारे लोक या मतदारसंघामध्ये भरपूर आहे. मुळा परिसर असेल, पिंपळगाव खांड धरण असेल, म्हाळुंगीचं धरण असेल, हे कधीही न सुटणारे प्रश्न, कधीही न होणारे कामं अजितदादांच्या माध्यमातून झाले. आमच्या निळवंडे धरणग्रस्तांचा प्रकल्पग्रस्तांचा विषय असू द्या, हे सर्व विषय खरं तर अजितदादांसारखं नेतृत्व या महाराष्ट्रात आहे हे आपलं भाग्य आहे आणि अजितदादांच्या माध्यमातून या पुढेही हे सरकार मोठ्या प्रमाणात काम करेल ही आशा प्रत्येक आमच्या युवा मुलांना आहे. त्यामुळं अजितदादांवर प्रेम करणारा सर्वच वर्ग उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहील. नक्कीच अक्षयजींच्या मुखातून आलं आहे की उद्या महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आगमन राहणार आहे. निश्चित जे काय महाराष्ट्र शासनाने
महिलांसाठी जी काही लाडकी बहीण योजना आणली होती, या लाडक्या बहिणीच्या अंतर्गत जवळपास 3,000 रुपये पहिला हप्ता, नंतरचा हप्ता सुद्धा 1,500, म्हणजे काहींना ज्यांना 3,000 मिळाले नाही त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये मिळाले. त्यामुळे महिलांचं अट्रॅक्शन जास्त प्रमाणात आहे. अजितदादा हा बंधू आज अकोल्यामध्ये येतो आहे आणि त्याच्या स्वागतासाठी, त्याच्या सन्मानासाठी या महिला जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहणार आहे. बघितलं गेलं तर उद्या दादा अकोल्यामध्ये येत आहे. दादांचं एक वेगळं प्रेम या अकोले तालुक्यावर आहे. नक्की काय वेगवेगळे लोकार्पण या ठिकाणी होणार आहे, उद्घाटन होणार आहे, काय सांगा त्याबद्दल? खऱ्या अर्थाने या तालुक्याला विकास जो दाखवला ते आपले सर्वांचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने थाप आणि विकासाचा हात ज्यांनी ठेवला ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे उद्या येत आहेत. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या विकासाला कलाटणी मिळाली, त्या अजितदादांनी आपल्याला पिंपळगाव खांडचं धरण दिलं असा या जलपुरुषार्थचं उद्या आगमन होत आहे. अकोले बस स्टँड, ज्या बस स्टँडचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक देण्यात आलेलं आहे, ही खऱ्या अर्थाने अकोलेकरांची मागणी होती, ती मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्याप्रमाणे आज ज्या ठिकाणी आपण ही सभेचं जे नियोजन चाललेलं आहे, हे बाजारतळाचं कामसुद्धा आपण अजितदादांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या ठिकाणी ते काम जवळजवळ आता पूर्णत्वास येत आहे. तहसील कार्यालयाचं जे काम आहे की आजपर्यंत अकोल्यात आल्याच्या नंतर जे तहसील कार्यालय आपण बघत असतो तर ते तहसील कार्यालय पाहिल्यानंतर आपण किती मागास आहोत हे लक्षात येत होतं, परंतु आता जे आपलं नवीन तहसील कार्यालय होणार आहे ते पाहिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपला अकोले तालुका बदलला हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या पाठीमागच्या बाजूला उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन उद्या होणार आहे, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं काम जर अकोल्यात होत असेल तर ते उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून होणार आहे. आम जनतेला या माध्यमातून जलद आणि मोफत उपचार मिळणार आहेत असं मला वाटतं. नक्कीच बघायला गेलं तर आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे सहकारी जे आहे, कार्यकर्ते आहे, हे तरुण वर्ग जास्त प्रमाणामध्ये दिसतो, काय सांगाल थोडं याबद्दल? या ठिकाणी आमदार साहेबांचे कार्यकर्ते आम्ही यासाठी आहेत का आमचा आमदार ना कोणाला दारू पाजतो ना कोणाला मटणाच्या पार्ट्या खाऊ घालतो, याच्यामुळे आमच्यावरती संस्कारच आमच्या आईवडिलांनी असे केलेले आहेत. तुम्ही अशा नेत्याच्या सहवासात राहा का जो तुम्हाला दारूच्या पार्ट्या असेल मटणाच्या पार्ट्या असेल देणार नाहीत. आम्ही सर्व आमदार साहेबांचे जर कार्यकर्ते झाले तर निर्व्यसने आहोत, त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांसोबत राहिलो. आमदार साहेबांनी जे काही 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले, 2 वर्ष कोरोनाच्या काळानंतर आमदार साहेबांना 3 वर्ष काम करण्यासाठी भेटलेत. आज जर तुम्ही बघितलं तर आमच्या गणोरेसारख्या गावाला जे काही 4,000 गणोरे गावचं मतदान आहे त्या गावाला 12,83,00,000 रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून दिला. इथून मागचा जर बॅकलॉग भरून काढायचा असेल तर आमदार साहेबांना अजून अकोल्याच्या जनता ही 5 वर्ष नाही तर जवळजवळ पुढचे 40 वर्ष आमदार साहेबांच्या ताब्यात हा जर तालुका दिला तर निश्चित प्रकारे संगमनेरच्या बुडं अकोले तालुका हा गेल्याशिवाय राहणार नाहीत. आमदार साहेबांनी अकोले बस स्थानक असेल, बाजारतळ असेल, तहसील कार्यालय असेल, जो काही आमचा अकोल्यापासून जो काही देवठणचा रोड आहे तो जवळजवळ चांगला सुपरफास्ट रोड केलात. विरगाव फाटा ते गणोरे रोड हा सुपरफास्ट रोड केलात. आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वात मोठा प्रश्न आम्हाला ज्यावेळेस आमच्या आडाळा धरणाचा जो काही प्रश्न जे काही संगमनेरचे जे काही नेते आहेत त्यांनी आडाळा जे आमचं 1 TMC पाणी आहे ते पळवण्याचा घाट घातला. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली यांना कॉलेज आणला, यांचा MIDC यांना पाणी न्यायचं, त्याच वेळेस आंदोलन अकोले तालुक्यामध्ये उभं राहिलं. त्याच वेळेस आमदार साहेबांनी आमचं शिष्टमंडळ अजितदादांकडे घेऊन गेले आणि अजितदादांनी तिथं स्टे टाकला, जोपर्यंत आडाळा धरणात नवीन पाण्याची आवक होणार नाहीत तोपर्यंत आडाळा धरणातून एकही पाण्याचा थेंब हा संगमनेर तालुक्यासाठी जाणार नाहीत अशी आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या व मागणीला आमदार साहेबांनी दाद दिली आणि हे आमचे फार मोठे उपकार आमदार किरण लामटे साहेबांचे आमच्या आढावा विभागावरती झालेत असे बोलण्यास काही वावगं ठरणार नाही. नक्की काय म्हणताय डॉक्टरांनी जो विकास केला आहे आणि गेले पुढले 5 वर्ष आणि 40 वर्ष डॉक्टरांना परत निवडून द्यावं अशी खरंच जनतेची आणि तुमच्या कार्यकर्त्यांची म्हणणे मागणी काय? खरं तर अकोले तालुका हा 35 वर्षाच्या याच्यातून विकासातून मागे राहिला, तो विकास भरून काढण्यासाठी आपण अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर किरण लामटे साहेबांना निवडून दिलं. त्यांचा विकासाचा कालखंड पाहता 5 वर्षात ना भूतो न भविष्यते असा विकास आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी अकोले तालुक्यात केला. आपल्याच तालुक्यात असणारं बसस्थानक सुशभ असं संगनमेर तालुक्यात बसस्थानक होतं, आपल्याला वाटायचं आपल्या अकोले तालुक्यासारख्या तालुक्यात बसस्थानक तसं झालं पाहिजे. अकोल्यात आलो दररोजची चिडचिड त्या संकल्पनेतून आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी अकोल्यातलं बसस्थानक दिलं. आज उपजिल्हा रुग्णालय होतं आहे, मोठे मोठे कामं होते आहे. आज प्रथमतः ज्या माणसांनी ज्या अकोले तालुक्यातील वादा असेल अजित दादासारख्या माणसांनी
अकोला तालुक्यात भरघोस असा निधी देऊन मोठा असं भरगच्च असं बाजार तळ केलं. त्या बाजार तळावर प्रथमतः अजितदादांची सभा होते. अजितदादांची सभा बाजार तळा होते हे मोठा आनंद होतो आहे, कारण ते बाजार तळ हे अजितदादांच्या संकल्पनेतून अजितदादांच्या डॉक्टर साहेबांच्या संकल्पनेतून अजितदादांच्या विकासाच्या माध्यमातून हे बाजार तळ भव्य असं दिव्य असं बाजार तळ उभं राहते. उद्या भविष्यात अकोले तालुक्यातली सर्वात मोठी सभा ही अकोले बाजार तळा होणार आहे. विकासाचा वादा म्हणून जो पाहतोय आज संध्याकाळ झाली, आज रात्रीतून सर्व स्ट्रक्चर उभं होऊन उद्या अजितदादांची सर्वात मोठी सभा ही बाजार तळा होणार आहे. तरी सर्व तालुक्यातील जनतेने या सभेसाठी उपस्थित राहून पुन्हा आपल्या दमदार अशा कार्यसम्राट विकासाच्या नेतृत्वाला पुन्हा संधी द्या. आणि आत्ता आमदार डॉक्टर किरण लामटे फक्त आमदारच होणार नाही तर लवकरच राज्यमंत्रीपद डॉक्टर साहेबांना भेटल, आणि त्यातून भविष्यात राहिलेला विकास राहिलेला जो राहिलेला थोडाफार विकास राहिला असेल, आत्ता भविष्यात आपल्या अकोला तालुक्यात बराचसा विकास करणं बाकी आहे, कारण 35 वर्षाचा बॅकलॉग साहेबांना 5 वर्षात भरून काढता आला नाही. त्यामुळं पुन्हा एकदा अकोलेकरांना डॉक्टर साहेबांना संधी द्यावीच लागेल. नक्कीच कार्यकर्त्यांच्या खरं तर आशा पल्लवीत झालेल्या आहे. डॉक्टर साहेब आमदार भविष्यामध्ये नसून ते नामदार होणार आहे आणि राज्यमंत्रीपद पण त्यांना मिळणार आहे ही खात्री खरं तर अकोलेकरांना झालेली आहे, या तरुण वर्गाला झालेली आहे. परंतु दुसरी गोष्ट जर म्हणायला जर गेली तर तालुक्यामध्ये जरी डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या सहकार्यातून हे जरी कामं होत असली तरी जनता विरोध करते, विरोधक जे आहे विरोध करीतच राहणार आहे. परंतु आपण बघतोय थोडा तरुण वर्ग जो काही या ठिकाणी उत्साहित होताना दिसतोय, ही सभा उद्याची सभा म्हणजे निर्णयात्मक सभा राहणार आहे. कारण निर्णयात्मक का, कारण आतापर्यंत जे राष्ट्रवादीचं जो काही वलय या तालुक्यावर आहे, कुणीही आमदार जरी झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच आमदार या ठिकाणी होतो, कारण ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तेवढं योगदान दिलेलं आहे, इथल्या नेत्यांनी तेवढं योगदान दिलं आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी तेवढं योगदान दिलं आहे. परंतु पुन्हा एकदा डॉक्टर किरण लामटेंना निवडून द्यावं, त्यांना आम्हाला आमदार नाही परंतु आम्हाला मंत्री म्हणून बघायचं आहे. निश्चितच उद्या अजितदादा येत आहेत, नक्कीच आपण सर्व प्रक्षेपण आम्ही तुम्हाला राजयोगच्या माध्यमातून सर्व थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व पक्षातील सर्व नेते मंडळींच्या जे काही फुटेज आहे, बातम्या आहे, गावात अहवाल तालुक्यातील सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला राजयोगच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. आणि निश्चित उद्यासुद्धा हे लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा आम्ही तुम्हाला राजयोगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रक्षेपित करू. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारीसह प्रतिनिधी संदीप दातके, राजयोग न्यूज, अकोले.